नमस्कार, आकाश न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. बस सेवा सुरू न झाल्यास रास्ता रोको करणार विद्यार्थ्यांसह सरपंचांनी घेतला पवित्रा. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दैनंदिन शिक्षण घेण्यासाठी लाखांदूर या तालुकास्तरी येण्यासाठी नियमित व वेळेवर बस उपलब्ध होत नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांवर शैक्षणिक परिणाम होत आहे. त्यामुळे आता त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. लाखांदूर तालुक्यातील पाऊनगाव येथील जवळपास 60 ते 70 विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात बस उपलब्ध नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज 7:30 ते 9 वाजेपर्यंत असे 2 तास रस्त्यांवर तात्काळ उभे राहावे लागत आहे. जवळपास 3 तासिकांना गैरहजर राहावे लागत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यापूर्वी संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊन बसेसची व्यवस्था करण्याची विनंती केली, मात्र व्यवस्था तर सोडाच उलट उडवाउडवीचे उत्तरे दिले जात आहेत. आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी पाऊनगावचे सरपंच संदीप कोरे यांच्यासह पोलीस पाटील छत्रपती नागडोळे व पंचायत समिती सदस्य पुरुषोत्तम ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी आगार प्रमुख बसस्थानक लाखांदूर यांना पुन्हा निवेदन देऊन येत्या 4 तारखेपर्यंत बस सेवा सुरू न केल्यास पाऊनगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. आम्हाला गेल्या 1 महिन्यापासून बसची दुरवस्था होत आहे. तरी आमचे कॉलेज हे सकाळपाळीच असून आम्हाला 9 वाजता शाळेत यावं लागत आहे बसच्या गैरसोयीमुळे. तरी पण आमचे 3 लेक्चर ते पहिले अचत वाया जात आहेत, म्हणून आमचे शैक्षणिक शिक्षणाचे खूप मोठं नुकसान होत आहे. म्हणून आमची बस आगार प्रमुखाला हे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची बसची सोय करून द्यावी. काय झालं? आज दिनांक 1/9/2023 आम्ही पाऊनगाव चे प्रतिनिधी या नात्यानं गेल्या 1 महिन्याच्या अगोदरपासून जे मुलांचे स्कूलमध्ये जाण्यासाठी किंवा शैक्षणिक जे नुकसान होत आहे, पुढच्या अगोदरच्या 1 महिन्यापासून मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी जो त्रास सहन करावा लागत आहे त्यासाठी आज आम्ही सर्व विद्यार्थी, गावातील सर्व पदाधिकारी, बसस्थानक आगारा प्रमुख लाखांदूर इथे येऊन त्यांना निवेदनाद्वारे असं कळवलं आहे की मुलांना येण्याजाण्यासाठी जी बसची व्यवस्था आहे ती अपुरी आहे. 7 ते 9 वाजेच्या टायमिंगमध्ये मुलांना बस मिळत नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आणि आता 15 ते 1 महिना झाला मुलं 9 वाजेपर्यंत बसस्थानकावर बसून राहत असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक खूप नुकसान होत आहे. आणि त्यासाठी आम्ही बस आगार प्रमुखांना त्या निवेदनाद्वारे आणि फोनद्वारे ध्वनीद्वारे त्यांना वेळोवेळी फोन करून आम्ही ही सूचना दिलेली आहे, परंतु त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज आम्ही त्या निवेदनाद्वारे त्यांना 3 दिवसाची मुदत देऊन 3 दिवसामध्ये मुलांना येण्याजाण्यासाठी बसची व्यवस्था झाली नाही तर सर्व गावकरी मंडळी आणि सर्व विद्यार्थी यांना सोबत घेऊन आम्ही दिनांक 4/9/2023 पाऊनगाव बसस्थानकावर आमरण उपोषणाच्या तयारीमध्ये आहोत. आणि आम्ही बस आगारा प्रमुखांना ही सूचना केली आहे की आम्हाला 3 दिवसात आमच्या समस्येचे निराकरण करून द्यावं, नाहीतर आम्हाला उपोषणाची तयारी ठेवून आम्हाला शासनाला किंवा महामंडळाला झुकवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नमस्कार.